अब खबर है नागपुर से, जहां नागपुर पदवीधर मतदार संघ के लिए होने वाले चुनाव में भाजपा का गढ़ कायम रखने के लिए प्रयत्नरत होने की बात भाजपा के उम्मीदवार संदीप जोशी ने की। आने वाले कुछ ही दिनों में नागपुर पदवीधर मतदार संघ का चुनाव होने जा रहा है और जिसके लिए भारतीय जनता पार्टी की ओर से उम्मीदवार के रूप में संदीप जोशी खड़े हैं। वहीं इस मौके पर मीडिया के साथ बातचीत करते हुए उन्होंने कहा कि पदवीधर मतदार संघ नागपुर विभाग यह भारतीय जनता पार्टी का गढ़ है और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के साथ अनेक दिग्गजों ने उसे कायम रखा है और अब यह जिम्मेदारी उनके कंधों पर दिए जाने से यह गढ़ को कायम रखने के लिए सभी लोग एकजुट होकर प्रयत्नरत है। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने मीडिया के साथ बातचीत करते हुए क्या कहा। मागील 50 वर्षापासून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा गढ़ है। माननीय गंगाधरराव फडणवीस त्यानंतर माननीय नितिनजी गडकरी यांचा 20 वर्ष हा गढ़ राहिलेला आहे आणि त्यामुळे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला युवा मोर्चापासून तो महापौरापर्यंत ज्याला अनेक जबाबदाऱ्या पक्षांनी दिल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा मोठी संधी माननीय नितिनजींनी माननीय देवेंद्रजींनी ही दिलेली आहे आणि त्यामुळे दडपण नाही परंतु जबाबदारी निश्चित आहे। हा मतदार संघ पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ठेवण्याकरता सामान्य कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, आमदार असतील या सर्वांना सोबत घेऊन हा गड पुन्हा एकदा आमच्या ताब्यात राहील याकरता आम्ही सारे मिळून प्रयत्नरत राहू। फार कमी अवधी राहिलेला आहे आणि मोठा विस्तारलेला मतदार संघ होय। 20 दिवस केवळ राहिलेले आहे। मतदारसंघ 6 जिल्ह्याचा आहे आणि त्यामुळे कोरोनासारखी महामारी देखील आहे आणि त्यामुळे यात मॅक्झिमम भर हा जो आहे हा डिजिटलायझेशनवरती आम्ही करू आणि डिजिटलायझेशनचा वापर करून त्या सर्व साधनांचा वापर करून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता आम्ही सारेजण ताकदीने प्रयत्नरत राहू। नाही अजूनपर्यंत आम्ही नीती किंवा प्लॅनिंग केलेलं नाही आहे। हा मतदारसंघ कार्यकर्त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे आमचे पदाधिकारी संघटनेचे सर्व नेते बसून ठरवतील की कुठल्या पद्धतीने रणनीती करायची आणि कशा पद्धतीने पुढे जायचं। त्यांच्या मार्गदर्शनात माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढवू।